सध्या भारताबरोबरच महाराष्ट्रातही कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूनं थैमान घातलंय, त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. अशा वेळेस नागरिकांचं आरोग्य जीवन धोक्यात येऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांना घरी राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहे. हे सगळ्यांना माहीत आहेच, जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी सर्व बंद आहे. हॉस्पिटल्स, मेडिकल, किराणा, भाजी फळ मार्केट, बँका, मीडिया, पोलीस स्टेशन एवढेच अत्यावश्यक गोष्टी लॉकडाऊनच्या काळात चालू आहेत. त्याचबरोबर खासगी डॉक्टरांनी पण काही काळ आपली रुग्णसेवा सुरक्षिततेसाठी बंद ठेवली आहे. परंतु नाशिकमधील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टर ऋषिनीत सौदागर यांनी मात्र आपली रुग्णसेवा चालू ठेवून रुग्णांना दिलासा दिलाय. आणि महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात देखील पेशंट घरबसल्या सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्याशी आजाराविषयी सांगून आपली अडचण घरच्या घरी दूर करू शकतोय. अशा प्रकारचं सहकार्य करून जणू सामाजिक सेवेचा विडाच डॉक्टर सौदागरांनी उचलला आहे. त्यांचे व्हॉलेंटियर्स 1 तासात या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना योग्य ते औषधोपचार करतात. याबद्दल अधिक माहिती होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर ऋषिनीत सौदागर यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिनीत सौदागर, सौदागर्स होमिओपॅथिक क्लिनिक. गेले 12 वर्षापासून माझी इथे गंगापूर रोड येथे प्रॅक्टिस आहे. आपण सर्वच जाणतो की काही आठवड्यांपासून अख्ख्या जगामध्ये एकच दहशत आहे, ती म्हणजे कोरोना. एक डॉक्टर म्हणून देखील मला ही चिंता होती की आता अशा परिस्थितीशी कशी झुंज द्यायची, घरी बसलं तर रुग्णांना अटेंड कसं करायचं, रुग्णांचे प्रश्नांच्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची, त्यांच्या शंकांचं निरसन कसं करायचं. आणि एक डॉक्टर म्हणून जर आपण जबाबदारी बघितली तर रुग्णांसाठी उपलब्ध असणं अतिशय गरजेचं होतं. हळूहळू काय बिकट होत गेल्यावरती लॉकडाऊन परिस्थिती उद्भवली आणि अख्खा महाराष्ट्रच का त्या देशामध्ये लॉकडाऊन परिस्थिती अनुभवास आली. आता लोकांना घराबाहेर पडणं अवघड व्हायला लागलं. मग अशा परिस्थितीत काय करावं म्हणून आम्ही सौदागर्स होमिओपॅथिक क्लिनिकचे सर्व टीम मेंबर आणि आम्ही एक युक्ती लढवली. ती म्हणजे अशी की रुग्णांची संवाद पण साधता आला पाहिजे, त्यांना वेळेवर औषधं पण मिळाली पाहिजे आणि सगळ्यात मती म्हणजे त्यांच्या मनातली भीती देखील गेली पाहिजे. ह्याच कारणास्तव आम्ही एक कल्पना अशी निर्माण केली की प्रत्येक रुग्णाशी माझा संवाद पण झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशंटशी संवाद साधायला सुरुवात केली. आता पेशंट व त्यांचे घरचे सर्व सदस्य आमच्याशी संवाद साधू शकतात, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळतात. गुगल डिओ, झूम, व्हॉट्सॲप, स्काईप या अत्याधुनिक सेवेंच्या मार्फत आम्ही त्यांच्याशी घर बसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत आहोत. आणि ते झाल्यावर आता औषधं कशी पोचवायची, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे औषधं कशी पोचवायची, तर आम्ही घरपोच औषध सुविधा सुरू केलेली आहे. म्हणजे त्यांच्याशी माझा संवाद झाला की आमचे क्लिनिकचे मुलं व सर्व स्टाफ म्हणून औषधं बनवतात आणि आमचे जे रायडर्स आहेत ह्यांना घरपोच औषधं उपलब्ध करून देतात. ह्याची सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झालं राहिलं, रुग्णांना त्यांची औषधं वेळेवर मिळायला लागली, त्यांना काही प्रश्नांचे उत्तर मोकळी करता आली. उदाहरणार्थ अनेकांच्या मनात शंका असायची की सर सर्दी झाली, कोरोनाची टेस्ट तर करायची गरज नाही. एक भीतीमय घरात वातावरण असायचं, अनेक लहान मुलांना ताप यायचे तर त्या लहान चिमुकल्यांना देखील औषधं उपलब्ध होणं खूप गरजेचं होतं. म्हणून आम्ही अशी युक्ती लढवली की घरी राहा, सुरक्षित राहा, सरकारच्या नियमांचं पालन करा, पोलिसांना सहकार्य करा, त्यांच्या यंत्रणेला सहकार्य करा आणि त्यात देखील स्वतःचं आरोग्य देखील तुम्ही काळजी घ्या. आणि तेवढंच नव्हे तर ह्याच्यातनं एक मला छान उपक्रम असा राबवता आला की काही घरगुती लोक जे होते, जे माझे पेशंटही नव्हते, ते देखील माझ्याशी संवाद करू शकले. सर मला माझ्या घरी अशी अशी अडचण आली तर काय करावं, तर काही की घरगुती उपचार प्रणाली देखील आम्ही त्यांना सांगितली. प्रत्येकालाच औषधाची गरज होती असे नाही, कधी कधी हायपोकोंड्री असेल म्हणजे भीतीपोटी देखील अनेक सिमटम्स उद्भवतात. जसं साधा खोकला जरी यायला लागला होऊ शकतं, काही खाण्यात आलं किंवा वातावरण बदली झाली, जसं उन्हाळा वाढायला लागलेला आहे तर सर्दी खोकला साधा होणं गरजेचं. पण सर्दी खोकला लगेच वाटला म्हणजेच तुम्हाला काही लक्षणं भीतीदायक तर नाही ना, हे देखील त्यांना सांगणं गरजेचं होतं.
म्हणूनच आम्ही हा उपक्रम नाशिकमध्ये सुरू केलेला आहे. जाणून घेऊयात ही कार्यप्रणाली कशी. इथे मी क्लिनिकवरती बसलो असताना आम्ही ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम तयार केली किंवा सेटअप तयार करू गेले. आपण जरा तिकडे बघूयात. इथे स्काईप चालू आहे. स्काईपवरनं मी अनेक रुग्णांशी, जसं हा समजा आता हे एक पेशंट ऑनलाईन असेल, ह्यांना क्लिक केलं की ते माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतात. आणि ह्याचा फायदा असा होतो की तुम्हाला व्हिज्युअल क्लॅरिटी देखील चांगली मिळते आणि सर्व सदस्यांना आमच्याशी बोलता व्यवस्थित येऊ शकतं. ह्या माझ्या उपक्रमामध्ये सगळ्यात मोलाची साथ देणारी माझी टीम, डॉक्टर रिद्धी गोळे, आरती दराडे, अनुष्का जोशी, अरुणा, या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच हे सफल होऊ शकलं. ही युक्ती मला सुचवली माझ्या सौंनी. मी हतबल म्हणण्यापेक्षा एक डॉक्टर देखील हतबल होऊ शकतो, कारण की अशी ज्या परिस्थिती पूर्ण देशात उद्भवते आणि रुग्णांना देखील जेव्हा तुम्हाला सामोरं जावं लागतं तेव्हा अशा परिस्थितीत काय करावं, तर सर मी माझ्या मिसेसशी डिस्कस कर असं माझी मिसेस म्हटली. ही IT इंजिनियर असल्यामुळे ती मला म्हटली की या आधुनिक सेवेचा पूर्णपणे वापर आपण करूयात, आपण लोकांपर्यंत पोचूयात, लोक आपल्यापर्यंत पोचतील. आणि तिने या सर्व यंत्रणेला तिने मला खूप मदत केली. मी विनिता सौदागर जी माझी मिसेस आहे तिचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तिच्याचमुळे हे सर्व काही होऊ शकलं. पुनश्च धन्यवाद. अशा पद्धतीचा अनोखा उपक्रम राबवून डॉक्टर ऋषिनीत सौदागरांनी समाजसेवेचं चांगलं कार्य हाती घेतलं आहे असंच म्हणता येईल. वेद न्यूजसाठी एडिटर ऋषभ जाधवसह मी मनाली गर्गे, नाशिक.